एंगल APQ इक्वल टू एंगल ABC इक्वल टू 60 डिग्री इज गिवन। ते आपला एग्जाम्पल मध्ये दिलेला आहे म्हणून त्याला पक्ष किंवा गिवन असं म्हटलं जातं। म्हणून हेन्स एंगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू एंगल ABC। But this angle pair is corresponding angle pair. Corresponding angle pair of line PQ and line BC of line PQ and line BC and line AB is transversal. But this angle pair is corresponding angle pair of line PQ and line BC with line AB is transversal. Line AB is transversal. Yes, PQ आणि BC यांची आपण AB ही ट्रान्सवर्सल घेतली तर ही तुमची करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे। म्हणून तुमचं लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट यानुसार तुमचे जे लाईन जे आहेत PQ आणि BC ही पॅरलल होणार आहे। म्हणजे तुमचं सेगमेंट PQ पॅरलल टू साइड BC। इन ट्रायंगल ABC सेगमेंट PQ इज पॅरलल टू साइड BC फ्रॉम 1। सेगमेंट PQ इज पॅरलल टू साइड BC म्हणून बाय BPD थेरम AP upon PB equal to AQ upon QC जे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं। हा तर मग आपला का यार समजा BPD थेरम वापरायचा आहे PQ इज पॅरलल टू DE आहे म्हणून XP अपॉन DP वरती XP आहे तुमचा PD येणार आहे। त्याच्या पुढे तुमचा इकडचा XQ अपॉन QE खालचा QE दिलेला आहे म्हणून वरती तुमचा XQ राहणार आहे। त्याला बाकी रिझर्व सर दिलेलं आहे। पुन्हा सेकंड इन ट्रायंगल XEM QR इज पॅरलल टू EM त्याला रिझल्ट तुमचं गिवनच राहील। नंतर QR पॅरलल टू EM आहे म्हणून XQ अपॉन QE XP XQ अपॉन QE XQ अपॉन QE XR अपॉन RM हे तुमचे या ठिकाणी येणार आहे। याला नंबर स्टेटमेंट नंबर 2 आणि त्याला रिझन BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम शॉर्ट फॉर्म मध्ये आपण रिझन दिलं चालतं काही गरज नाही। मग आता हा फर्स्ट रेशियो इज इक्वल टू सेकंड रेशियो XQ अपॉन QE इथे तुमचा XQ अपॉन QE आहे सेकंड इज इक्वल टू थर्ड रेशियो आपला XR अपॉन RE म्हणून फर्स्ट रेशियो आणि सेकंड थर्ड रेशियो इक्वल असणार आहे म्हणून XP अपॉन PD इक्वल टू XR अपॉन RE आणि म्हणून शेवटचा ट्रायंगल जो तुमचा आहे ट्रायंगल इन ट्रायंगल DXDF
इन ट्रायंगल एक्स डी एफ तुमचं एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ इज गिवन. आपण हे प्रूव्ह केलं याच्यावरनं आणि म्हणून तुमचं काय होणार आहे सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी एफ. म्हणून लास्ट तुम्हाला पी आर इज पॅरलल टू डी एफ हे दिलेलं आहे. त्याला रिझन कॉन्वर्स ऑफ कारण हे तुमचं दिलेलं आहे. आता हे आपलं प्रूव्ह केलं आपण एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ याच्या आधारे असं असल्यावर लाईन पॅरलल म्हणून तो कॉन्वर्स असतो. लाईन पॅरलल असल्यावर रेशिओ लिहिणं बरोबर सेगमेंट पॅरलल किंवा लाईन पॅरलल त्यावर रेशिओ आपण लिहिला हे बीपीडी थेरम असतं आणि रेशिओ आपण इक्वल दाखवले त्याच्यावरून लाईन पॅरलल लिहिणं म्हणजेच तो तुमचा कॉन्वर्स असतो. ओके सिमिलर ट्रायंगल आपलं कशाला माहिती आहे इफ किंवा इन ट्रायंगल ए बी सी and triangle DEF. If angle A is congruent to angle D, angle B is congruent to angle E, and angle C is congruent to angle F, and AB upon DE equal to BC upon EF equal to AC upon DF sides are ratio. हे जर इक्वल असतील अँगल कॉन्गुरंट आणि साईडचे रेशियो इक्वल देन ट्रायंगल ABC and triangle DEF आर सिमिलर ट्रायंगल. आणि हेच तुमचं वर्ड मध्ये जे आहे ते कसं लिहिलं होतं ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर सिमिलर इज एक्सप्रेस एज ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ. फक्त उलटा एस जो आहे तो इथं वापरायचा दोन्ही ट्रायंगलच्या नावामध्ये उलटा एस. कॉन्गुरंटच्या वेळेस आपण इक्वलचा साईन त्याच्यावर उलटा एस असतो पण सिमिलरच्या वेळेस फक्त तुमचा हा उलटा यस असणार आहे एवढं लक्षात घ्या. मग प्रॉप टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल ते आपण उद्याच्याला घेऊ.